नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कोबीची चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हा एक कोबी घेतलेला आहे या दीडशे ग्रॅम कोबी मी असा कापून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीत कापायचा थोडासा मोठा जरी कापला तरी चालेल पण जर आपल्याला खाताना अशा पद्धतीत चांगला लागतो खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या ह्यात कमी तिखटवाल्या आहेत एक दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या आता हे कुठून घेऊया आपण जरा आबडधोबड करायचं फक्त बघा अशा पद्धतीत कुटून घेतलेला आहे आता ह्यातला एक थोडासा कोबी बघा एक मुठभर कोबी असा घेतलेला आहे कापून घेतलेला तो पण ह्याच्यामध्ये आपल्याला कुटायचा आहे थोडासा बघा अशा पद्धतीत मी कुटून घेतलेला आहे हिरवी मिरची जी लसूण आपण टाकला त्यांना कोबी सगळा एकत्र मिक्स झालेला आहे तर हा पण काढून घेऊया वाडग्यामध्ये आता आपण हा कुटलेला कोबी काढून घ्यायचा कोबी काढून घेतलेला आहे बघा सगळा असा मस्त बघा मस्त चव लागते ह्याला कारण की कशामुळे आहे का आपण जे कुटतो ना त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची असते त्याच्यामुळे छोटा एक कांदा बघा घेतलेला आहे असं कापून पातीचा कांदा आहे हा साधा जरी आपला असला तर तरी पण चालू शकतो एक पातीचा कांदा आहे ह्यात टाकायचे कोथिंबीर चव्यानुसार मीठ आणि एक बघा देशी तंबाटा असं छोट्या आकाराचं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे पण आपण कापून घेऊया एक बारीक एकदम बघा अशा पद्धतीने मी बारीक कापून घेतलेला आहे ह्याच्यापेक्षा पण बारीक कापू शकता तीन ते चार तुकडे बघा मी चिंचेचे घेतलेले तसे पाण्यात मी भिजत घातले तिथे थोडेसे हाताने असे हे करून घ्यायचे चिंच बघा मी कालवून घेतलेले तर त्याचं पाणी फक्त टाकायचे आपल्याला अशा पद्धतीत हाता का नाही की नुसतं पाणी पाणी जातं त्यात आता हे पहिलं मिक्स करून घेऊया मिक्स करून झालंय बघा अशा पद्धतीत मिक्स करून घ्यायचं तडका पॅन ठेवलाय बघा गरम करायला त्यात ते आपण तेल टाकून घेऊया तेल एकदम आपल्याला असं थोडंसं टाकायचंय बघा जे आपण जेवतो ना त्या चमचा एक चमचं टाकायचे आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा अर्धा चमचा जिरे एकदम गॅस बारीक करायचा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बघा अशा मी कुटून घेतलेल्या चांगल्या फुटल्या पायत अशा पद्धतीत कुटायच्या कडीपत्ता गॅस एकदम बारीक एक करायचा तेल गरम झालं की हिंग पावडर गॅस आता मी बंद करून टाकते कारण मस्त असं भाजलं गेलेलं आहे आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला मिरची पावडर छोटा एक चमचा मिरची पावडर आहे तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे तडकात आपण टाकून घेऊया असं बसला पाहिजे बघा म्हणजे छान होत लागते चवीला आता हे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतले बघा तडका टाकल्यानंतर तर अशा पद्धतीमध्ये चटणी होते करून बघा खूप सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने बघा मी रेसिपी दाखवते तुम्हाला एक नंबर होतं हे करून खाऊन बी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा